Hello students of standard 5th. In this video, we are going to learn our maths problem set number 28. तुम्हाला problem set 28 मध्ये सांगितले draw circle with radius given below. बघा रेडियस दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं जेवढी रेडियस दिलेली असते, आता पहिला आहे 2 सेंटीमीटर, तेवढं अंतर या आपण कंपास मध्ये घ्यायचं आहे. पहा कंपास मधले मी तुम्हाला परत सांगते, मी आधीच्या व्हिडिओ मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. दोन्ही टोकं ही व्यवस्थित अशी खाली टच झाली पाहिजे, जमिनीला टच केल्यावरती अशी कंपास सेट करून घ्या. माझं हे लावलेलीच आहे, पण तुम्ही जेव्हा इथून पेन्सिल लावता तेव्हा ही दोन टोकं व्यवस्थित झाली पाहिजेत, मॅच एकाच याच्यावरती असली पाहिजेत. आता काय करायचं आपण पहा, 2 सेंटीमीटरचं रेडियसचं सांगितलंय काढायला, तर 2 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घ्यायचं. पहा मी 2 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आणि काय करायचं आहे आपण पेन्सिलच्या सहाय्याने एक पहिला पॉइंट करून घ्यायचा आहे. पहा मी इथे एक आता एक नंबरचं हे एक्झाम्पल आहे, इथे एक पॉइंट करून घेतलेला आहे, हा याला ओ नाव देते मी. आता काय करायचं, त्या पॉइंटवरती कंपासचं हे शार्प टोक आहे ते ठेवायचं. अंतर कंपास मधलं बदलायचं नाही, 2 सेंटीमीटर हे, आणि कंपासचं टोक बदलायचं नाही, टोक तेच ठेवून आपण हे करून घ्यायचं आहे. पहा 2 सेंटीमीटरचं आपण हे काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, रेडी माझं इथे हल्ला होतं थोडस कंपास. पहा ही आपली 2 सेंटीमीटरची रेडियस ओ ए, हा फर्स्ट आहे. सेकंड तुम्हाला काय सांगितलेलं आहे, 4 सेंटीमीटर रेडियस किती घ्यायला सांगितले, 4 सेंटीमीटर कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे स्केलच्या सहाय्याने. पहा 4 सेंटीमीटर, परफेक्ट 4 सेंटीमीटर घेतलेला आहे. आता इथे पॉइंट करून घ्यायचा, याला पण पी नाव देऊया. पी ह्या पॉइंटवरती कंपासचं हे टोक ठेवायचं आणि अजिबात न हलवता आपण सर्कल काढून घ्यायचं आहे. पहा मी सर्कल काढून घेतलं, हे टोक हलवायचं नाही इथे ठेवलेलं. हा झाला आपला 4 सेंटीमीटरचा सर्कल. थर्ड आहे एक्झाम्पल, हा आपली ओपी किंवा पीक्यू ही झाली आपली रेडियस. आता थर्ड मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की 3 सेंटीमीटरचा रेडियस घ्यायची आहे, जेवढी रेडियस आहे तेवढं कंपास मध्ये अंतर घ्यायचं 3 सेंटीमीटर. पहा 3 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेतलेलं आहे, इथे पॉइंट ठेवलेला आहे आणि हे मी पहा हा इथे मी 3 सेंटीमीटरचा सर्कल काढून घेतलेला आहे, 3 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल, एम एन ही त्याची रेडियस. हे झाले आपले प्रॉब्लेम सेट 28. 29 आणि 30चा एक व्हिडिओ आहे चॅनलवरती, नक्की पहा. 28 त्याच्यातून स्किप झालेला म्हणून मी 28 आणि 31चा वेगळा हा व्हिडिओ बनवते. आता आपण प्रॉब्लेम सेट 31 बघणार आहोत. 31 पाहण्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. पहा 31 पाहण्याच्या आधी आपण आर्क, आर्क म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आर्क बघा, आता मी हा एक सर्कल काढलेला आहे, या सर्कल हा ओ पॉइंट आहे आणि त्याच्यावरती एम आणि एन हे दोन पॉइंट घेतलेले आहेत. बघा आता ह्या एम आणि एन पॉइंटच्या इकडे हा जो आर्क आहे हा आर्क एम एन, पण हा नुसता एम एन नाही वाचायचा, दोन अक्षराने कधी आर्क वाचता येत नाही. इथे काहीतरी एक आपल्याला हवे, आर्क एन पी एम किंवा आर्क एम पी एन. हा बघा हा एवढा आर्क मी तुम्हाला दाखवते इथे पेननी सर्कल करून, माझा इथे बरोबर येणार नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. जेव्हा आपण म्हणतो आर्क एन पी एम तेव्हा आपण ह्याला हा आर्क म्हणत असतो, ह्याला म्हणायचं आर्क एन पी एम किंवा आर्क एम पी एन असा हा रीड करतो. आणि इकडचा आर्क वाचायचा असेल तर इथे एखादा पॉइंट द्यायचा आपण ओ, आर्क एन ओ एम म्हणजे कुठचा झाला हा आर्क, किंवा एम ओ पी आर्क एन ओ एम किंवा आर्क एम ओ एन असा रीड करतो आपण. पहा नुसता एम एन रीड केला तर नेमका हा आर्क की हा आर्क कळेल का तुम्हाला, हे पॉइंट नसतील. आणि एम एन म्हटलं मग हा पेनाने केलेला हा आर्क की पेन्सिलचा आर्क हे समजणार नाही, म्हणून 3 पॉइंट लागतात आपल्याला आर्क रीड करायला. समजा जर इथे 4 पॉइंट असतील, हा असं इथे समजा क्यू असेल, मग कसा वाचणार, मग तुम्ही कोणताही एक पॉइंट घ्या, तुम्ही एन एम एन पी एम घ्या किंवा तुम्ही एन क्यू एम घ्या, एन क्यू एम घ्या, आर्क हाच येणार आहे.
दोघांपैकी कोणताही एक मधी पॉइंट घ्या वाचण्यासाठी किंवा एम क्यू एन घ्या. समजतंय का? हा किंवा हा कोणताही एक पॉइंट घ्या, हे दोन पाहिजेत आणि हा मधला एक कोणताही वाचायला घ्यायचा आहे. एन एम म्हटलं तर कन्फ्यूज हॉल म्हणून एक तिसरा पाहिजे, मग तिसरा हा सुद्धा घेऊ शकता किंवा हा सुद्धा घेऊ शकता.